मला वाटतं की हा हल्लाच बॅड होता, त्याच्यामुळे लगेच डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. परंतु ज्यांनी कोणी हे सगळं केलं आहे त्यांची संस्कृती आहे बॅड हल्ला करायची. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संस्कृती बॅड हल्ला करायची नाही आहे. यांना यांच्या घरात घुसून घुसून मारणार एवढं नक्की आम्ही. यामागे कोणाचा हात असेल, ज्याचा कोणाचा हात होता. आता ही बॅड संस्कृती कोणाची आहे त्याच्यावरनं आपल्याला माहिती पडतं हे कोणी केलं आहे. परंतु त्यांनी जे केलं आहे चुकीच्या पक्षाच्या नादाला लागलेल्या आहेत. आतापर्यंत लागत होते इतरांच्या, आमच्या नादाला लागले आहेत तर आम्ही जशाच तसं उत्तर देणार आणि यांना पळवून पळवून मारणार एवढं नक्की. ह्या सुरक्षेसंदर्भात कसं बघतो? मला वाटतं की अशा हल्ल्या सुरक्षा संदर्भात आम्ही महाराष्ट्र सैनिक नेहमी आता आमच्या स्वतःची सुरक्षेसाठी तयार आहोत. परंतु जर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तो प्रश्न ते पोलिसांनी बघून घ्यावं. कारण आमच्यावर हल्ले होतात त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येत नाही. आम्ही काय करायचं ठरवलं की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होतो. बघूया, लवकरच या सगळ्याचं उत्तर दिलं जाईल. काय कारण असं हल्ल्यामागचं? मागच्या अनेक दिवसापासून संदीप देशपांडे हे मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर सतत बोलत आहेत आणि मला वाटतं की हे ज्यांनी भ्रष्टाचार केलं मुंबई महानगरपालिकेत त्यांना ते लागलं असावं. आणि ज्यावेळेला सकाळी एकटा मॉर्निंग वॉकला गेला त्यावेळेला तीन चार लोकं येतात, तोंडाला मास्क लावतात, काळं लावतात स्वतःच्या तोंडाला आणि ह्या सगळ्या गोष्टी करतात ना. सो आम्ही मास्क बीज लावणार नाही. आम्ही जे आहे ना उघड्या तोंडानं आणि निर्जळ्या छातीनं यांच्या समोर जाऊ आणि यांना धडा शिकवू. मनसे अध्यक्ष राठक कोकणात हल्ल्यासंदर्भात अनेक गोष्टी आहेत आणि हे सगळे बॅड हल्ले करणारे तेच आहेत. सो सगळ्याच झालेल्या गोष्टींची उत्तर द्यायची वेळ आलेली आहे आणि याचं उत्तर अतिशय स्ट्रॉंगली दिलं जाईल. पोलिसांनी कारवाई योग्य केली नाही तर काय पुढचं पाऊल असणार? अपेक्षा आहे की पटकन पोलीस याच्यावर कारवाई करतील. जे कोणी आहेत ते बाहेर निघून जायच्या आधी हे करतील. कारण हे कडक कारस्थान गुंडांना घेऊन केलं गेलं आहे आणि जो काय प्लॅनिंग केलं आहे बरोबर पायावर मारणं आणि हे सगळं हे प्लॅनिंगनुसार केलं आहे. याला एक कोणतरी म्होरक्या आहे, तो म्होरक्या शोधणं गरजेचं आहे. मी आता संदीप देशपांडेंची भेट घ्यायला चाललेलो आहे आणि त्याच्यानंतर सन्माननीय साहेबांना भेटून पुढची आमची स्ट्रॅटेजी जी काय असेल ती ठरेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.